सुप्रभात मित्रांनो, मी हर्षल गोरे स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. याचं नाव आहे लाईफ आफ्टर ट्रान्सप्लांट व्लॉग्स. तर वार आहे शुक्रवार, तारीख आहे 6 ऑगस्ट 2021. चालू झाली आहे वीकेंडची तयारी पूर्ण. ह्यावेळेसचा वीकेंड स्पेंड होणार आहे लोणावळ्यामध्ये मित्रांसोबत. आम्ही जवळजवळ 9 ते 10 लोक आहोत. पहिले 13-14 जण होते, पण काही जणांचं कॅन्सलेशन झालं ड्यू टू सम इमर्जन्सी, आणि त्यामुळे मग फक्त आम्ही 10 जणच राहिलो. बट स्टील द प्लॅन इज ऑन. लोणावळा ह्याच्यासाठी चॉईस केलं बिकॉज एकदम जवळचं डेस्टिनेशन आहे. आम्ही 3 ऑप्शन्स ठेवले होते, इगतपुरी, माथेरान किंवा लोणावळा. बट लोणावळा मोस्ट जणांनी सांगितलं, सो आम्ही तो फायनल केला. तिकडे आम्ही एक विला बुक केला आहे आणि 1 नाईट स्टे असणार आहे तिकडे. आम्ही उद्या साधारण सकाळी निघू 6-6:30 आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ऑलमोस्ट संध्याकाळपर्यंत रिटर्न घरी येणार. हा असा काहीसा प्लॅन आहे. तयारी तर ऑलमोस्ट पूर्ण झाली आहे. सगळे सामान इथे रेडी ठेवलेलं आहे, फक्त ते बॅगमध्ये टाकायचं आहे. आता फक्त बॅग उचलायची आणि गाडीत टाकायची बॅग आणि निघायचं आहे. खरी इच्छा होती बाईक राईड करायची लोणावळ्यापर्यंत, बट पाऊस आहे आणि परत खूप एवढे लोक आहेत, लाईक 10 जण आहेत. किंवा 5 बाईक घेऊन जायचं, त्यापेक्षा बेटर आहे की 2 कार काढले की काम होऊन जातं. सो दॅट्स वाय आम्ही डिसाईड केलं की कार घेऊनच जाऊया. 2 दिवसाचे कपडे आहेत प्रॉपर, त्यानंतर ड्रोन आहे, सर्विस ठीक आहे ॲक्शन कॅमेऱ्यासाठी, काही ॲक्सेसरीज आहेत ॲक्शन कॅमेऱ्याच्या. ॲक्शन कॅमेरा गाडीत ठेवला आहे. हे गिम्बल आहे, लेट सी याचा काय उपयोग करता आला तो उपयोग केला जाईल गिम्बलचा. हे रिमोट आहे, म्हणजे तुम्ही रिमोटनं ॲक्सेस करू शकता. ते ट्रायपॉड ज्याच्यावर मी आत्ता मोबाईल माउंट केला आहे, आणि ही केटल घेऊन ठेवली आहे. सो जसं मी तुम्हाला सांगितलं, तयारी ऑलमोस्ट सगळी झालेली आहे, सगळं पॅकिंग ऑलमोस्ट झालेलं आहे. काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या टाकायच्या राहिल्यात फक्त बॅगेमध्ये, अँड नंतर मग सगळं फायनल. सो आपण आता डायरेक्ट भेटूया उद्या सकाळी 6-6:30. सकाळचे वाजले 6:15. सगळेजण आता भेटणार आहे, एक पिकअप पण ठेवलं आहे तिकडे, सगळेजण भेटणार आहे आणि मग तिथून आम्ही निघणार पुढच्या प्रवासासाठी. ओ ब्रो, गणपती बाप्पा. काय खायचं व्हायचं सामान घ्यायचं राहिलं, थोडंसं चिरीमिरी ते फक्त घेऊन आम्ही इकडं निघणार. उचारा थोडं उशीर झाला कारण रमत गमत आरामात नाश्ता वगैरे करत आम्ही आलो, थोडा वेळ घेतला, मस्त घाई नाही केली. डेस्टिनेशन इकडनं हार्डली 1.5 किलोमीटर आहे फक्त. आम्हाला एक राऊंड अबाउट मारून न्यावं लागला बिकॉज तिकडे पुढे चेकिंग चालू आहे, ते अवॉइड करायचं होतं. सो दॅट्स वाय आम्ही एक दुसरा यूटर्न मारून आलो आणि अजून विलाला पोचलो नाही आहे. बट इकडचा व्ह्यू एकदम मस्त आहे, बघणार काय. आम्ही ऑलमोस्ट 12:30 पोचलो. सामान अजूनही घ्यायचं बाकी आहे, पण इकडे मोरळी स्टेशन जवळच आहे. सो ऑब्विसली इकडे मार्केट पण असणारच आहे. सो ते सामान घेण्यासाठी परत काही जण बाहेर जातील. जेवण आधी बनवायचं आहे बिकॉज भूक लागली, आता दुपारची जेवणाची वेळ झाली. सो ते जेवून घेणार आणि मग पुढे सगळी मजा मस्ती इकडे होणार आहे फुल स्विमिंग पूलमध्ये. मी आधी उद्याची तयारी आत्ता करणार आहे, म्हणजे पाण्याची, स्पेशली पिण्याच्या पाण्याची. ऑलरेडी मी काही बॉटल्स कॅरी केले होते पाण्याचे, बट उद्याची तयारी आत्ताच केलेली बरी. क्या बनणार आहे अभी? इतलो पाणी. यो ब्रो, यो. सो वी आर मेकिंग सम बार्बेक्यू चिकन. सो वन इज द मलाई चिकन, वन इज द तंदूर चिकन. वेज का क्या चिकन? वेज का पाइनएप्पल.
या पाइनएप्पल बारबेक्यू. वी विल प्रिपेयर पाइनएप्पल बारबेक्यू विद इन फ्यू मिनट्स. सो गाइस प्लीज रेडी टू सी. फक्त पाइनएप्पल असणार? यस ब्रो. किचन मध्ये चालली आहे नॉनव्हेज बारबेक्यूची तयारी आणि स्विमिंग पूलच्या इकडे चालली आहे व्हेज बारबेक्यूची तयारी. बार्बिक्यूचं मॅरिनेट करून झालंय, व्हेज नॉनव्हेज दोन्ही झालंय, पण साखर टाकायची राहिली त्यामुळे त्यासाठी थोडंसं ठेवलं आहे बाजूला. साखर टाकून नंतर ते सगळं फ्रीजमध्ये ठेवून देणार, म्हणजे नंतर वेळेला प्रॉपर बार्बिक्यू करता येईल.